एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय, हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावलाय, तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतोय महाराष्ट्राच्या जनतेला, याच्यामध्ये अजिबात रस नाही। यस, जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल, अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये आचार्य अत्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे। ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं अत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं।